निधी वाटपावरून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू झालाय. काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांनी निधी वाटपावरून नाराजी व्यक्त केली. विरोधकांना निधीच मिळत नाही असा आरोप करण्यात आलाय. पाहुयात या संदर्भातला आमचा खास रिपोर्ट. आम्हाला एकही रुपया मिळाला नाही, ना आम्हाला 25-15 मिळाला, ना बजेटमध्ये मिळाला, ना कुठलाच. साधारण सगळ्यांनाच देण्याचा प्रयत्न केला जातो. आता कोण काही चुकून राहिला असेल तर माहिती नाही. निधी वाटपावरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झालंय. काँग्रेसचे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी निधी वाटपावरून नाराजी व्यक्त केली आहे. सत्ताधारी आमदारांसोबत काँग्रेसच्या केवळ 4 आमदारांना निधी मिळाल्याचा आरोप प्रतिभा धानोरकरांनी केला. दरम्यान प्रतिभा धानोरकरांच्या आरोपांना अजित पवारांनीही प्रत्युत्तर दिलंय. आमचेही काही लोक सत्तेत होते, ते संबंधित विभागाचे मंत्री असताना त्यांनी विरोधी पक्षाला निधी दिला. त्याचप्रमाणे आता विरोधी पक्षात जे मंत्री आहे त्यांनी आमच्या पण काही आमदारांना, जे सिनियर आहे, मी पर्टिक्युलरली कोणाचं नाव सांगणार नाही, पण काही लोकांना बजेटमध्ये सुद्धा 40-50 कोटी मिळाले. आम्हाला नाही मिळाले, आम्हाला एकही रुपया मिळाला नाही, ना आम्हाला 25-15 मिळाला, ना बजेटमध्ये मिळाला, ना कुठलाच. आम्ही थोरात साहेबांना झालं, नाना भाऊला किंवा आमचे विरोधी पक्षनेते विजू भाऊ आहे त्यांना सुद्धा म्हटलं की पक्ष म्हणून आपण CM असतील, DCM असतील, त्यांच्याकडे मागणी केली पाहिजे की बाबा सगळ्या आमदारांना काही ना काही तर निधी द्या. पूर्वी पण काँग्रेस आम्ही सरकारमध्ये असताना सरकारं चालवलेली आहेत, हे काय आजचं काम नाही, हे वर्षानुवर्ष चालत आलेली गोष्टी आहेत. आणि साधारण सगळ्यांनाच देण्याचा प्रयत्न केला जातो. आता कोण काही चुकून राहिला असेल तर माहिती नाही. एकीकडे निधी न मिळाल्यामुळे प्रतिभा धानोरकर नाराज आहेत, तर मुख्यमंत्री असताना निधी वाटपामध्ये भेदभाव न केल्यामुळे निधी मिळाल्याचं अशोक चव्हाणांनी म्हटलंय. माझ्या निधीबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे, माझ्या काळात मी त्यांनाही निधी दिला होता. मी सत्तेमध्ये असताना असा भेदभाव मी तरी केलेला नाही, आणि त्यामुळे कदाचित माझ्या बाबतीमध्ये तो विचार झाला असा आम्हाला सांगता येणार नाही. आमच्याबद्दल काही नाराजी व्यक्त नाही केली, पण त्यांच्या मतदारसंघात मिळालेला नाही आहे. वाद करण्यापेक्षा त्यांनी महायुतीचं अभिनंदन केलं पाहिजे. एका बाजूला बोलायचं समान निधी दिला नाही, दुसऱ्या बाजूला आपल्या आमदारांना निधी दिला तर वाद करायचा. मला वाटतं ही दुटप्पी भूमिका आहे. एका बाजूला सांगायचं आमच्या आमदारांना निधी दिला नाही, आणि दुसऱ्या बाजूला नेत्यांना निधी दिला त्याचं दुःख व्हायचं. मला वाटतं नेमकी भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. विरोधकांमध्ये बऱ्याच आमदारांना निधी मिळालाय, त्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी निधी बाजूला काढत असाल तर हे बरोबर नाही, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी आपल्या सहकाऱ्यांवर निशाणा साधलाय. आपण कधीच एक येऊ शकत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही चुप बसून निधी बाजूला काढणार असाल तर हे बरोबर नाही, आणि मी याचा तीव्र शब्दात निषेध करतो. नेता कोणीही असो, पण एक ठरलं भूमिका ठरली की जोपर्यंत माझ्या सगळ्या आमदारांना निधी मिळत नाही तोपर्यंत तुम्ही मलाही निधी घेऊन देऊ नका. विरोधी पक्षाच्या कोणत्याही आमदारांना काही मिळाले, थोडं बहुत काही लोकांना मिळालं असेल, पण तो पूर्णपणे पक्षपात निधी वाटपात झालेला आहे. निधी वाटपावरून विरोधकांनी सरकारवर भेदभाव केल्याचा आरोप केलाय, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी सर्वांना निधी दिल्याचा दावा केला, त्यामुळे पुन्हा एकदा निधी वाटपावरून आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू झाला. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.